शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. आदिशक्तीचा जागर आजपासून 9 दिवस होणार आहे. तर नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असं पाहायला मिळालं. नवरात्रोत्सवानिमित्त आता मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. तर कालिका मंदिरातून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी. आपण तो पाहूया. शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झालेला असून याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात खरंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलेली. आज पहिली माळा असली तरी भाविकांनी प्रचंड उत्साहात भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. कालिका देवीचं जे दर्शन आहे ते घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. खरं तर अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला होता. या ठिकाणी जर आपण बघितलं तर कालिका माता असेल, महालक्ष्मी असेल, सरस्वती असेल, अशा 3 सुबक मूर्त्या आहेत. याला चांदीचा खरं तर आकर्षक असा मखर लावण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे फुलांची जी सजावट आहे ती करण्यात आलेली आहे. आणि खरं तर नवरात्र उत्सव आजपासून प्रारंभ झालेला आहे. काय तयारी केलेली आहे भाविकांसाठी, यंदाच्या वर्षी काय खास असणार आहे? या वर्षी पूर्णपणे हा जो मंडप आहे, दोन्ही बाजूला येण्याजाण्याचा जो मार्ग आहे, हा आम्ही वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी रांग वेगळी केलेली आहे, पुरुषांसाठी रांग वेगळी केलेली आहे. आणि या दोन्ही रांगेमध्ये आम्ही अत्यंत चांगलं असं मंडप टाकून ते सुशोभीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे CCTV कॅमेऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये इथं आम्ही तयारी केलेली आहे. जवळजवळ 51 CCTV कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवले आहे. 40 सुरक्षारक्षक आहेत, महिला सुरक्षारक्षक आहेत, होमगार्ड आहेत, पोलीस आहेत. आणि सकाळपासून पहाटेपासून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. महिला 4 पट महिला आहेत, म्हणजे जवळजवळ 400 महिला असतील तर 100च पुरुष आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे. अशा परिसर अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये झालेला आहे. एकूणच नवरात्र उत्सव जरी प्रारंभ झालेला असता तरी भाविकांच्या आनंदाला आता ओघ आलेला आहे. भाविक जे आहे ते सकाळपासूनच दर्शनासाठी रांग करत आहे. आणि यंदाचा नवरात्र उत्सव हा आनंदात पार पडेल असा जो विश्वास आहे तो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यानिमित्तानं आता आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर महाद्वारासमोरच आता रांजणगाव येथील देवीभक्त नानासाहेब पाचुंदे पाटील यांच्या वतीनं फुलांच्या माध्यमातून गजलक्ष्मी रथाचा आकर्षक असा देखावा साकारण्यात आलाय. यामध्ये तब्बल 1200 किलो देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आलाय. दरम्यान हा देखावा आता सर्वच भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आज नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. रात्रीपासूनच भाविकांनी जे आहे ते तुळजापूरमध्ये एकच गर्दी केलेली पाहायला मिळते. याच अनुषंगानं तुळजाभवानी देवीच्या प्रवेशद्वारावरती खास महालक्ष्मीचा गजरथ साकारण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पुणे रांजणगाव येथील सेवक असलेले नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीनं देवीचं हे आकर्षक असं रूप या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. याकरिता जे आहेत ते तब्बल 12,000 किलो फुलांची जी आहे ती यासाठी लागलेले आहेत. तब्बल 20 तासाच्या परिश्रमानंतर ही जी प्रतिकृती आहे ती साकारण्यात आलेली आहे. जर पाहिलं तर देशी विदेशी प्रकारचे जी काही फुलं आहेत ती यात साकारण्यात आलेले आहेत. जे काही भाविक आता तुळजापूरमध्ये नवरात्रीकरिता आलेले आहेत, दर्शनाकरिता आलेले आहेत, त्यांचं आकर्षणाचं केंद्र कुठंतरी हे जी प्रतिमा साकारलेली आहे ती कुठंतरी बनताना पाहायला मिळते. एकंदरीतच तुळजाभवानी नगरी जी आहे ती भाविकांच्या ज्या भाविक जे येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेली कुठंतरी पाहायला मिळते. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तुळजापूर. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली आहे. तोफेच्या सलामीनं अंबाबाई देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. तर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुहूर्तानं आता अंबाबाई देवीच्या मंदिरात घटस्थापना केली जाते. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आता नवरात्रोत्सवासह विविध सणांवेळी तोफेची सलामी दिली जात असते. कशी परंपरा आहे तोफेची सलामी? या करवीर निवासिनीचा ज्या ज्यावेळी उत्सव होतो त्या त्यावेळी ह्या तोफेच्या सलामीने उत्सवाला सुरुवात होते. आता नवरात्रामध्ये म्हटलं तर आज या ठिकाणी आता आतमध्ये घट बसून झाले म्हणजे देवीच्या उत्सवाला सुरुवात झाली या तोफेच्या सलामीनं असं मानलं जातं. कोल्हापूरचा आता उत्सव सुरुवात झाली या घटस्थापनेला असं या अख्तरीक आहे. वर्षातून प्रत्येक शुक्रवारी ही तोफ दिली जाते. जवळजवळ माझी आता 11वी पिढी आहे, अखंडपणे आम्ही ही सेवा बजावत आलेलो आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील खोडाई मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते. नवरात्रोत्सवानिमित्त या यात्रेला सुरुवात होत असते आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी नंदुरबार शहरात येत असतात. या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे तर आता प्रशासनाकडून देखील तयारी करण्यात आली आहे. खोडाई मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. तर 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी विठ्ठल मंदिर देखील सज्ज झालंय. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तशीच फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे. याच परिस्थितीचा थेट देवाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. आजपासून देशभरामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. याचाच उत्साह आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहू शकतो आहे. या ठिकाणी देवाच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. गुलाब, अष्टर, झेंडू, शेवंती अशा फुलांची रंगसंगती वापरून कलशाची प्रतिकृती या ठिकाणी तयार करून ही सजावट करण्यात आलेली आहे. आपण आता रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की रुक्मिणी मातेला आज भगव्या रंगाची साडी नेसवण्यात आलेली आहे आणि ऐतिहासिक पारंपरिक दागिने रुक्मिणी मातेला परिधान केलेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक रुक्मिणी मातेचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. मंदिर समितीने पुढील 9 दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी विठू भक्तांना दिलेली आहे आणि या 9 दिवसांमध्ये श्री विठ्ठलाला आणि श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार, आभूषणे आणि वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून हा नवरात्राचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एकंदरीतच या 9 दिवसांमध्ये मंदिरातील वातावरण हे भक्तिपूर्ण वातावरण, भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.